मास्टर एसके क्लासेस मध्ये परत एकदा आपलं स्वागत करीत आहे। यूट्यूब चॅनल मास्टर एसके क्लासेस लाईक करा, सबस्क्राइब करा, आयकॉनचं बटन दाबा, त्यानंतर तुम्हाला वर्ग आठवा विषय गणित घटक आठवा चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार यावरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला प्राप्त होतील। आता आपण चौकोनाचे प्रकार शिकत आहोत। चौकोनाच्या प्रकार मध्ये आता तिसरा प्रकार आहे समभुज चौकोन। समभुज, भुज म्हणजे बाजू, सम म्हणजे समान, ज्याच्या चारही बाजू समान असतात त्याला समभुज चौकोन म्हणतात। बघा आता ज्या चौकोनाच्या सर्व भुजा म्हणजे बाजू समान लांबीच्या असून सम्मुख कोन एकरूप असतात त्या चौकोनास समभुज चौकोन म्हणतात। हे पाय त्या चौकोनाला काय म्हणतात? समभुज चौकोन म्हणतात। आणखी एक गोष्ट लक्ष द्या, ज्या चौकोनाच्या सर्व भुजा, हे पा भुजा ए बी, भुजा म्हणजे बाजू, बाजू बी सी, बाजू सी डी, बाजू ए डी सर्व समान आहेत। बघा एका चिन्हात दाखवलं सर्व समान। ज्या चौकोनाच्या सर्व भुजा म्हणजे बाजू समान लांबीच्या असून सम्मुख कोन एकरूप असा, सम्मुख म्हणजे समोर असं म्हणजे पाहिजे, कोन बी बघा नीट आणि कोन सी एकरूप आहे आणि कोन ए आणि कोन सी एकरूप आहे। बघा कोन ए व कोन सी समान आहेत एकरूप आहेत, कोन बी व कोन डी समान आहेत एकरूप आहेत। लक्षात आलं? म्हणजे सम्मुख कोन, समोरा सम्मुख म्हणजे समोरा समोरचे कोन एकरूप असतात। बघा ज्या चौकोनाच्या सर्व भुजा समान लांबीच्या असून सम्मुख कोन एकरूप असतात त्या चौकोनाला किंवा समभुज चौकोन म्हणतात। आता समभुज चौकोनाचे गुणधर्म, समभुज चौकोनाच्या चारही बाजू समान असतात, चारही बाजू समान असतात, सम्मुख कोन एकरूप असतात। सम्मुख कोन, कोन बी बरोबर कोन डी आणि कोन ए बरोबर कोन सी। कर्ण समभुज चौकोनाचे सम्मुख कोन दुभागतात। बघा ह्या कर्णामुळे याचे दोन समान भाग झाले पाहिजे, हे दोन समान भाग, आणि ह्या कर्णामुळे हे समान भाग झाले, हे समान भाग। लक्षात आलं? समभुज चौकोनाच्या कर्णामुळे चौकोनाचे सम्मुख कोन दुभागतात, हे दोन भाग होतात समान ह्या कर्णामुळे। बघा हा जर 80 अंशाचा, हा 40 झाला, हा 40 झाला, हा 40 झाला, हा 40 झाला, कळलं की नाही? हा 80 अंशाचा असेल, हा 80 अंशाचा, कळलं की नाही? आता हा 100 अंशाचा, हा 50 झाला, हा 50 झाला, हा 50 झाला, हा 50 झाला। लक्षात आलं? सम्मुख असतात। समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात, म्हणजे या ठिकाणी काटकोन तयार होतो, म्हणजे कोन पी, कोन बी पी सी 90 अंश, कोन सी पी डी हा 90 अंश, कोन डी पी ए हा 90 अंश, कोन ए बी ए पी बी हा सुद्धा 90 अंश। लक्षात आलं? म्हणजे समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात, कळलं? आणि जेव्हा एकमेकांना दुभागतात तेव्हा त्याचे दोन समान भाग होतात, एसीचे दोन समान भाग एपी आणि पीसी, बीडीचे दोन समान भाग बीपी आणि पीडी, बीपी बरोबर रेक बीपी बरोबर रेक पीडी, रेक एपी बरोबर रेक पीसी। अशा रीतीनं तुम्हाला समभुज चौकोनाचे गुणधर्म समजले। आता आणखी परत घ्या, समभुज चौकोनाच्या चारही बाजू समान असतात, सम्मुख कोन एकरूप असतात, कोन बी एकरूप कोन डी व कोन ए एकरूप कोन सी। समभुज चौकोनाचे सम्मुख कोन कर्णामुळे दुभागतात, ह्या कर्णामुळे। जर ए जर किती 100 अंशाचा असेल तर ए सी कर्णामुळे हा कोन, कोन बी ए सी हा 50 अंश, कोन बी सी ए हा सुद्धा 50 अंश, आणि इकडचे कोन डी ए सी 50 अंश आणि कोन बघा डी सी ए हा सुद्धा 50 अंश, ह्या कारणामुळे हे सुद्धा दुभागतात। आता
सम्मुख चौकोनाचे कर्ण परस्परासी काटकोन करतात, हे काटकोन करतात परस्परा माहित आहे, नव्वद अंशाचा कोन, इतर नव्वदंशी नव्वदंश, अशा रीतीनं तुम्हाला या समभुज चौकोनाचे हे समजले। आता आपण ह्या आकृतीकडे लक्ष द्या, ह्या आकृतीकडे लक्ष देऊन बाबी माहिती हे करू बघा। बाजूच्या आकृतीनुसार किंवा बाजूची आकृती ही समभुज चौकोनाची आहे, ही आकृती म्हणजेच काय, म्हणून चौकोन ए बी सी डी हा समभुज चौकोन आहे, हा ए बी सी डी समभुज चौकोन आहे, लक्षात आलं। आता बघा हे दोन बाजू ए बी बरोबर बाजू बी सी बरोबर बाजू सी डी बरोबर बाजू ए डी, सर्व बाजू समान। तिसरा कोण बी बघा, हे एकरूप, कोण बी एकरूप कोण डी, कोण डी व कोण ए एकरूप कोण सी, ह्या कोण एकरूप कोण सी, लक्षात झालं। आता बघा तिसरा चौथा रेख ए पी, रेख ए पी एकरूप रेख पी सी व रेख बी पी एकरूप रेख पी डी, बघा ह्या बरोबर तीन रेगाची ना दाखवली गेली, बी पी म्हणजे बी पी बरोबर पी डी, लक्षात आलं। आता पाचवा हे पहा, हे काटकोनात तू बघता, मग ह्या काटकोनात तू बघता, सम्मुख चौकोनाचे कर्ण परस्परासी काटकोनात तू बघता, म्हणून माप कोण बी पी सी, माप कोण बी पी सी बरोबर नव्वद अंश, बरोबर बघा बरोबर काय, माप कोण बी पी सी बरोबर नव्वद अंश, तसेच माप कोण सी पी डी, माप कोण सी पी डी बरोबर नव्वद अंश, तसेच माप कोण डी पी ए, माप कोण डी पी ए बरोबर नव्वद अंश, तसेच माप कोण ए पी बी सुद्धा नव्वद अंश, लक्षात आलं। हा आता जर हे कोण, आता पुढच्या बघूया आपण, हा लक्षात आलं का, अशा रीतीनं तुम्ही मला सम्मुख चौकोनाचे गुणधर्म समजून घेतलेले आहेत, समजलेले आहेत। ही बाजूची आकृती आहे, ही सम्मुख चौकोनाची आहे, चारही बाजू समान आहे, कळलं की नाही, हा आणि अशा रीतीनं तुम्हाला सोडवता येईल, लक्ष द्या। आता आपल्याला हे उदाहरण सोडायचं समभुज चौकोनाचं, चौकोन बी ई एस टी हा समभुज चौकोन, या समभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना ए मध्ये छेदतात, ए मध्ये छेदतात कर्ण, कर्ण बी एस आणि कर्ण टी ई एकमेकांना कुठं ए बिंदू छेदतात, जर माप कोण बी टी एस बरोबर 110 तर माप कोण टी बी एस, टी टी बी एस हा कोण काढायचा आहे, हा तुम्हाला टी कोण दिलाय पहा, हा कोण दिलाय एवढा कोण दिलाय, आता हा कोण काढायचा आहे तुम्हाला, हा कोण काढायचा आहे, हा कोण काढायचा। आता मग बघा माप कोण बी टी एस बघा अधिक माप कोण टी एस ई, टी एस ई अधिक माप कोण बघा एस ई बी,
एस ई बी अधिक माप को ई बी टी बरोबर 360 अंश का 360 अंश चौकोनाच्या चारी कोणाची बेरीज 360 अंश ते बघा चौकोनाच्या चार ही कोणांची बेरीज बरोबर 360 अंश म्हणून हे चारी कोण घेतले आपले पी कोण एस कोण ई कोण आणि बी कोण हे बेरीज आता मग इथं काय दिले माप कोण बी टी एस कुठं आहे बी टी एस कुठं आहे बी टी एस हे बी टी एस किती आहे 110 अंश माप कोण बी टी एस बरोबर किती माप कोण बी टी एस बरोबर इथं 110 अंश आधी आता बघा माप कोण बी टी एस ह्या कोणा बरोबर हा कोण असतो हा कोण म्हणजे एस ई बी माप कोण एस ई बी कुठे आहे बघा एस ई बी हा सुद्धा 110 अंश कळलं आता बघा माप कोण टी एस ई आणि अधिक माप कोण ई बी टी बरोबर 360 अंश आलं नीट लक्ष द्या आता आता 110 ची बेरीज करा म्हणून बघा माप कोण टी एस ई अधिक माप कोण ई बी टी अधिक 110 की झाले 220 बरोबर 360 म्हणून माप कोण टी एस ई अधिक माप कोण ई बी टी बरोबर 360 अंश वजा 220 अंश बरोबर 140 अंश हे दोन्ही कोण मिळून 140 अंश म्हणजे दोन्ही कोण एक रूप असतात कळलं की नाही समूह कोण एस आणि हे बी एस आणि बी एस आणि बी टी बी एस हे टी 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 बी एस काढा म्हणलं तर टी बी एस कसा हा याला 140 अंश आले 140 अंश बघा आता हा कोण किती अंशाचा आलाय हे दोन्ही मिळून 140 झाले हे दोन्ही मिळून 140 झाले बघा कोण एस आणि कोण बी म्हणून 140 अंश झाले म्हणजे हा 70 म्हणून आता म्हणून माप कोण टी एस ई बरोबर 140/2 बरोबर 70 अंश आणि माप कोण ई बी टी बरोबर 140/2 बरोबर 70 अंश म्हणजे हा बी 70 अंश झाला ना हा बी 70 अंश झाला मग आता कोण कोणता कळायचं तुम्हाला टी बी एस आता टी बी एस म्हणजे एवढा कोण काढायचा एवढा कोण काढायचा की नाही आता टी टी बी बघा टी बी एस काढायचा कळलं आता म्हणून माप कोण टी बी एस बरोबर माप कोण टी बी एस किती आहे टी बी एस किती झाला टी बी एस काढायचं आपल्याला आता माप कोण टी बी किती आहे टी बी 70 अंश 70 है की नाही हा 70 हा 70 दोन्ही मिळून 140 हा दोन्हीची बी हा 70/2 बरोबर 35 अंश लगा म्हणून माप कोण टी बी एस बरोबर 35 अंश हा कोण 35 अंशाचा आहे त्याला आता दुसरं काय दिले जर आता पुढे बघू इथं दुसरा सोडून घेऊ बघा
जर टीई बरोबर 24, टीई बरोबर 24, बघा जर टीई बरोबर 24 म्हणून टीए बरोबर, म्हणून रेक टीए बरोबर 24 भागिले 2 बरोबर 12, हे टीए किती आहे ना 12, लक्षात आलं? आता बघा हे बीएस किती आहे, हे बीएस 70, बघा जर लेंथ ऑफ बीएस बरोबर 70 म्हणून, म्हणून आता बीएस 70 म्हणून एएस किती, म्हणून रेक एएस बरोबर 70 भागिले 2 बरोबर 35, आलं 35, हे 35 आलं. आता बघा त्रिकोण टीएएस, बघा त्रिकोण टीएएस हा काटकोन त्रिकोण आहे, यात बघा टीएस काढा म्हणजे यात रेक टीएस हा काय, हा काय सांगा बरं, हा काटकोन त्रिकोण आहे. इथं 90 अंशाचा कोन तयार झाला, 90 अंशाच्या समोरील घरा काय म्हणतात, काय म्हणतात, कर्ण म्हणतात. हा कर्ण आहे. आता म्हणून रे, म्हणून आता रेक लिहायचे नाही, आता म्हणून असं लिहू लेंथ ऑफ टीएस चा वर्ग बरोबर लेंथ ऑफ टीए चा वर्ग अधिक लेंथ ऑफ एएस चा वर्ग. हे पा, एएस चा वर्ग अधिक एटी चा वर्ग किंवा टीए चा वर्ग बरोबर टीएस चा वर्ग, टीएस चा वर्ग. आता टीए किती आहे 12, 12 चा वर्ग आणि एएस किती आहे 35, 12 चा वर्ग 144, 35 चा वर्ग 1225, याची बेरीज करा 1369, आलं 5 4 9 4 2 7 2 1 3 1369 टीएस चा वर्ग. म्हणून लेंथ ऑफ टीएस बरोबर वर्गमुळात 1369, हे कशाचा वर्ग आहे बघा, वर्गमुळात 37 × 37 बरोबर ह्या दोन्ही पैकी 37. काय आलं उत्तर माहित, उत्तर काय आलं, लेंथ ऑफ टीएस बरोबर, लेंथ ऑफ टीएस बरोबर 37. आणि इकडे उत्तर काय आलं, हे पाहे इथे उत्तर, माप कोण टीबीएस बरोबर 35 अंश. अशा रीतीनं तुम्हाला ह्याचं उदाहरण सोडवता येते. हे अवघड नाही, हे एकशे दहा बघा, बी टी एस 110, हे बी टी एस हे 110, हे 110 बेरीज किती झाली 220, हे दोन्ही, हे दोन्ही समान आहे. मग 360 × 140 / 2 म्हणजे हे 70, हे 70 आला, हे 70 झाल्यानंतर समूह कोण करण्यामुळे तू बघतात हे 70 आहे एवढा, मग आता हे 35, हे 35, हे 35, हे 35, हे 110 म्हणून हे 55, हे 55, हे 55, हे 55, बघा 55 × 35 = 90 आणि हे 90 = 180, 55 × 35 = 90 हे 90 = 180. अशा रीतीनं तुम्हाला हा चौकोनाचे 3 प्रकार या ठिकाणी संपलेले आहेत. आता याच्या पुढचे प्रकार आपण पुढच्या उपघटकामध्ये पाहूया. हे उतरून घ्या, अभ्यास करा आणि लक्ष द्या. विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे, एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास, एकच ध्यास विद्यार्थी विकास. तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही काय करायचं, लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन
क्लिक करून टाका, त्यामुळे काय होईल अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे, त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील.